मित्रांनो, मागील काही दिवसांपासून सगळीकडे एक्झिट एक्झाम संदर्भात चर्चा सुरू आहे आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी डी फार्मला यावर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार आहेत 12वीनंतर, त्या विद्यार्थ्यांमध्ये या एक्झिट एक्झाम संदर्भात काही शंका आहेत आणि ऑलरेडी यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना एक्झिट एक्झाम द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांना देखील अनेक शंका आहेत. तर याबाबतीत आज आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा एक्झिट एक्झाम म्हणजे नेमकी आहे तरी काय? तर मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा आपलं फार्मसीमध्ये शिक्षण पूर्ण होतं, म्हणजे जेव्हा तुमचं डी फार्म पूर्ण होईल, त्यानंतर तुम्हाला जेव्हा ॲज अ फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करायचं असतं, आपलं शिक्षण पूर्ण झालं की आपल्याला स्टेट फार्मसी काउन्सिलकडं रजिस्ट्रेशन करायचं असतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल MSPC अर्थात महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद यांच्याकडं फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्यानंतर मग ते आपल्याला जे नोंदणीकृत फार्मसिस्ट अर्थात रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून परवाना भेटतो, तर त्यासाठी हे रजिस्ट्रेशन असतं. तर यावेळेपासून कसं होणार आहे की तुमचं डी फार्म झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक्झिट एक्झाम द्यावी लागेल, जेणेकरून तुमचं फार्मसीमध्ये शिक्षण झाल्यावर तुम्हाला कितपत नॉलेज आलेलं आहे हे चेक केलं जाईल. तर संपूर्ण देशभरात ही एक्झिट एक्झाम घेतली जाणार आहे. साधारणपणे 22 नोव्हेंबरला ही यावर्षी एक्झाम होणार आहे आणि एक्झिट एक्झामची ही पहिली बॅच असणार आहे. आत्तापर्यंत त्यांनी टेंटेटिव्ह म्हणजे अंदाजे डेट सांगितलेली आहे की 22 नोव्हेंबरला ही एक्झाम होऊ शकते. बाकी सविस्तर वेळापत्रक आणि या संदर्भात डिटेल अद्याप आलेले नाहीत. तर तुम्ही सर्वांनी एक्झामच्या तयारीला लागा आणि अभ्यास सुरू ठेवा. तर एक्झाम संदर्भात जेव्हा डिटेल येईल तेव्हा मी तुम्हाला देईलच, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधून तुमचा जो स्टडी आहे तो सुरू ठेवा. बाकी आता अनेक विद्यार्थी वारंवार रिक्वेस्ट करत आहेत की एक्झिट एक्झाम संदर्भात जे बुक आहे एक्झिट एक्झामचं बुक त्यावरती रिव्ह्यू बनवा. तर मार्केटमध्ये सध्या काही बुक अवेलेबल आहेत पण त्यामध्ये लिमिटेड क्वेश्चन आहेत आणि काही दिवसात एक नवीन बुक येणार आहे, तर त्या बुकची मी वेट करतो आहे. मला काही दिवसात ते बुक मिळेल. ते बुक मिळालं की थोडंसं मी ओव्हरलुक करेल. त्या बुकमध्ये साधारणपणे 7000 क्वेश्चन असण्याची शक्यता आहे आणि ते बुक जेव्हा मला मिळेल त्यानंतर मी त्याचा योग्य स्टडी करून रिव्ह्यू बनवेल. तोपर्यंत तुम्ही एक्झिट एक्झामचं बुक घ्यायची घाई करू नका. तर जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच सर्व डी फार्मच्या विद्यार्थ्यांसह शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.